नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टुडे वी विल लर्न प्रॅक्टिस सेट ट्वेंटी सो क्वेश्चन नंबर वन ड्रॉ द ॲक्सेस ऑफ सिमेट्री ऑफ इच ऑफ द फिगर्स बिलो विच ऑफ देम हॅज मोर दॅन वन ॲक्सेस ऑफ सिमेट्री सो आपण सॉल्व करूया बघा सो धिस इज अवर फर्स्ट फिगर बघा याच्यामध्ये आपण या पद्धतीने जर ॲक्सेस ऑफ सिमेट्री ड्रॉ केला हॉरिझॉन्टल सो बघा इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड होणार आहे ही फिगर ओव्हरलॅप केली तर होणार आहे फॉल्स इच अदर राईट सो दिस इज ॲक्सिस ऑफ सिमेट्री एक समजा आपण इथे व्हर्टिकल जर ड्रॉ केला तर काय होईल बघा तरी सुद्धा ओवरलॅप होणार आहे दोन एक्झ इक्वल मध्ये डिवाइड होणार आहे दिस फिगर राईट सो वॉट वी गेट हिअर वी गेट टू ॲक्सिस ऑफ सिमेट्री राईट सो हिअर आय राईट टू ॲक्सिस ऑफ सिमेट्री पुस्तकावरतीच आपण हे सॉल्व करणार आहोत सो इज आवर क्वेश्चन फर्स्ट फिगर टू ॲक्सिस ऑफ सिमेट्री ना वी सी सेकंड फिगर दिस वन इज ट्रायंगल बघूया आपण याला किती येतात ॲक्सिस ऑफ सिमेट्री हे बघा फ्रंट व्हर्टिकल एक मिळू शकतो आपल्याला ॲक्सिस ऑफ सिमेट्री या साईडला या पद्धतीने पण मिळणार आहे सेकंड वन दिस इज सो ॲक्सिस ऑफ सिमेट्री बघा एक्झॅक्टली ह्याच्या तर दोन इक्वल पार्ट्स होत आहेत होतात ना आणि असा पण मिळणार आहे बघा ही आर ऑल्सो गेट टू इक्वल पार्ट्स राईट सो हाऊ मेनी ॲक्सिस ऑफ सिमेट्रीज आर दे थ्री ॲक्सिस ऑफ सिमेट्री सो हियर आय राईट थ्री ॲक्सिस ऑफ सिमेट्री आता पुढचे जे दोन फिगर्स आहेत ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत हां पुस्तकावरतीच सॉल्व करा या ठिकाणी लिहून ठेवा किती ॲक्सिस ऑफ सिमेट्री मी में तुम्हाला मिळतात आहेत ओके असं काय नाही आहे की व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल असं चाललं पाहिजे असं तिरकंसुद्धा येणार आहे ऑफ पण खूप सारे पण येणार आहेत बघा जास्त येईल त्याप्रमाणे तुम्ही तयार करा मग आपण बघू देन क्वेश्चन नंबर टू बघा राईट द कॅपिटल लेटर्स ऑफ द इंग्लिश अल्फाबेट इन युअर नोटबुक टाय ट्राय टू ड्रॉ देअर ॲक्सेस ऑफ सिमेट्री विच वन हॅज हॅव ॲन ॲक्सेस ऑफ सिमेट्री विच वन हॅव मोर दॅन वन ॲक्सेस ऑफ सिमेट्री सो हे बघा हे जसं केले ना तसे आपल्याला शोधायचे आहेत आप ॲक्सेस ऑफ सिमेट्री किती येतात सो so, आपण बघूया काय नाही वहीमध्ये तुमच्या <coughs> क्वेश्चन नंबर टू लिहायचा आणि ड्रॉ करायचं बघायचं सो बघूया आपण सो सगळे लेटर्स घ्यायचे ए टू झेडपर्यंतचे सगळी लेटर्स हां पहिल्यांदा मी ए घेतो हां एसाठी आपण ॲक्सेस ऑफ सिमेट्री मगाशी बघितलंच आहे पुन्हा आपण काढूया ओके सो so, किती ॲक्सिस ऑफ सिमेट्री आले हाऊ मेनी ॲक्सिस ऑफ सिमेट्री वन सो वन ॲक्सिस ऑफ सिमेट्री काही ठिकाणी टू मिळणार काही ठिकाणी थ्री मिळणार आहेत काही ठिकाणी फोर मिळतील काही ठिकाणी खूप सारे मिळतील मेनी ॲक्सिस ऑफ सिमेट्री असं पण असू शकतं सेकंड घेऊया आपण लेटर बी बी लेटरच्या बाबतीत बघायला गेलं तर किती मिळतील बघा ॲक्सिस ऑफ सिमेट्री दोन मिळ एकच मिळेल ना फक्त हॉरिझॉन्टल या पद्धतीने सो हिअर ऑल्सो वन ॲक्सिस ऑफ सिमेट्री देन लेटर सी बघा या पद्धतीने मिळेल आपल्याला सी साठी पुन्हा वन ॲक्सिस ऑफ सिमेट्री मिळाला सिमिलर वे डी ई एफ सगळ्यांचे काढत जायचे आहेत हां मी तुम्हाला फक्त <coughs> सो बघा तुम्ही ट्राय करून ए टू झेडपर्यंतची लेटर्स घ्यायची आणि किती ॲक्सेस ऑफ सिमेट्री काही वेळेला दोन मिळतील काही वेळेला चार मिळतील काही वेळेला ओसारखं लेटर घेतलं तर मेनी ॲक्सेस ऑफ सिमेट्री असं पण मिळणार आहे आपल्याला सो या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन नंबर टू सॉल्व करायचं आहे देन पुढे जाऊया आपण क्वेश्चन नंबर थ्री बघा यूज कलर अ थ्रेड एंड अ फोल्डेड पेपर टू ड्रॉ सिमिलिक सिमेट्रिकल शेप ते आपण ॲक्टिव्हिटी केले बघा ही जी ॲक्टिव्हिटी आहे की नाही सेकंड ॲक्टिव्हिटी सो दॅट इज दिस ॲक्टिव्हिटी सो क्वेश्चन नंबर थ्री आपण ऑलरेडी सॉल्व केला आहे पुन्हा करायची गरज नाही अशा टाईपची फिगर आपल्याला मिळाली ओके देन क्वेश्चन नंबर फोर बघा ऑब्झर्व व्हेरियस कॉमनली सीन ऑब्जेक्ट्स सचॅस ट्री लीव्स बर्ड्स इन फ्लाईट पिक्चर्स ऑफ हिस्टोरिकल बिल्डिंग्स एक्सेट्रा फाईंड सिमेट्रिकल शेप्स अमंग देम अँड मेक अ कलेक्शन ऑफ देम आता हे तुम्हाला कलेक्शन करायचं आहे एकत्र जमवायचे संग्रह करायचा आहे कशाचा बघा की तुमच्या आजूबाजूला ज्या काही वस्तू मिळतील तुम्हाला आणि ज्यांच्यामध्ये तुम्हाला सिमेट्री दिसते असे मट झाडाची पानं असतील वेगवेगळी मिळतील तुम्हाला आजूबाजूला बघा किंवा उडणाऱ्या पक्ष्यांची चित्रं असतील किंवा काही पिक्चर्स पण मिळतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला, 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 तुम्हाला बरोबर सिमेट्री मिळते हां असे पण मिळतील तर ते तुम्ही बघायचे आहेत आणि त्यांचं कलेक्शन करून ठेवायचं थे। आहे मिळाले फोटो काढून नक्की पाठवा मला हुं? सो या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस सेट ट्वेंटी सॉल्व करायचं आहे ठीक आहे थँक्यू